राइडिंग का शौक रखने वाली ये जोड़ी आज हमारे साथ मौजूद है। पिछले साल भी उस प्यारी सी बच्ची के साथ मौजूद थे, इस साल भी अपनी बच्ची के साथ यहाँ पे मौजूद है। पिछले साल और इस साल में क्या फर्क है? पिछले साल का मींस वी फाउंड इट वेरी इजी, इस साल में थोड़ा सा गड़बड़ हुई हमारे से, तो वी कंप्लीटेड ओनली 12 डेस्टिनेशंस फॉर नाउ, बट यस वी आर स्टिल होप फॉर द नेक्स्ट ईयर अगेन टू कम। लवली, मुंबई असं फिरणं आणि असं हे मॉन्युमेंट शोधणं किती फरक आहे? थोडं एक्साइटमेंट आहे ॲक्च्युली। अगर आपल्याला एखादा स्टॉप माहिती आणि जाणं एक वेगळी फरक आहे, आणि आपल्याला माहिती नाही आपण शोधल्यानं अरे यार शिट भेटला, तर एक वेगळी एक्साइटमेंट आहे ॲक्च्युली याच्यात, आणि खूप स्टॉप तर माहितीही नव्हते आपल्याला। हां, असं एखादा स्पॉट असं झालं की हे मला माहिती होतं पण हे क्लू शोधण्याच्या नादात राहून गेलं किंवा काही असं? भारत माता सिनेमा। भारत माता सिनेमा वी इट जस्ट स्लिप्ड आउट, की आम्ही विचार करत होतो की अरे हा कोणता सिनेमा असेल कोणता सिनेमा, नेहमी आपल्याला माहिती असं भारत माता सिनेमा, पण आज जेव्हा ते आलं ऍक्च्युली तर तेव्हा समजलंच नाही की तो भारत माता सिनेमा होता। ओव्हरऑल आता तुमच्याकडे हातात 99 डेस्टिनेशन आहेत। यस डबले तिने पण दो राईड कंप्लीट केली ना, कॉंग्रॅच्युलेशन। मेडल म्हटल्याप्रमाणे गेल्या वर्षी पण ती या रेसमध्ये होती, या वर्षी पण ती रेसमध्ये आहे, यावर्षी मेडल गळ्यात आहे। मॉम डॅड इज प्रो सो प्राऊड ना। अच्छा, या सगळ्या डेस्टिनेशन्समधनं इंटरेस्टिंग असं कोणतं होतं की कुठेतरी पोचायचं होतं पण कुठे दुसरीकडे पोचला तसं काही झालं? सेंट काय ना सेंट चर्च कोणतं तू बोललीस ना ते सेंट जॉर्ज चर्च करून आहे ते आम्ही सेंट अँड्रूज चर्चला, तर आम्ही तिकडेच फिरत होतो ते आणि एक कॅफे युनिव्हर्सल। आता दोन डेस्टिनेशन साठीच गेलं ऍक्च्युली, पण नंतर समजलं की जवळच होतं पण ते दिसूनच नव्हते। गेल्या वर्षी आपण रेसमध्ये होतात, ह्या वर्षी आहेत, पुढच्या वर्षी एक्सपेक्टेड नक्कीच आहात तुम्ही, बट ऑब्वियस आम्ही वाट बघू आता परत नेक्स्ट इयर यायची, आणि अजूनही लोक जॉईन होतील तुमच्या सोबत, बट ऑब्वियस आपण हा जिंकण्यासाठी नाही खेळत ऍक्च्युली, आम्ही एन्जॉय करायलाच खेळतोय आणि काय नाही। थँक्यू सो मच, ये जोडी इसी ऐसी तरह सलामत रहे, आणि हे आपल्यासोबत नेहमी जोडले जाणार आहेत, आणि हौजी राईडमध्ये त्यांनी एक्सपिरियन्स केलेली 2 वर्ष तुमच्यापर्यंत पोहोचवली आहेत। थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग इन, वेटिंग फॉर द 3rd इयर। थँक्यू।